नमस्कार, मी दौलत गिराम, BSc ॲग्रिकल्चर, इथे वेदांता वनराईमध्ये ग्रामनिर्माण प्रकल्पामध्ये काम करतो. तर माझे सर्व शेतकऱ्यांना, गोव्यातील न्यू जनरेशनना जे की ॲग्रिकल्चरमध्ये येऊ इच्छितात त्यांना एक ॲडवाईस आहे. सध्या जर बघितलं आपण तर भाताची पारंपरिक पद्धतीने लागवड करतो, परंतु सध्याच्या बदलत्या वातावरणानुसार, जसं की सध्याचे बिपोरजॉयसारखे चक्रीवादळ असतील, ते अनेक वर्षे येऊन किनारपट्टीला धडकतात. तर यामध्ये आपल्याला समतोल साधण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे, तर याविषयी मी थोडक्यात माहिती देतो. जर बघितलं तर भात हा पारंपरिक आणि स्टेपल फूडचं क्रॉप आहे, त्यामुळे त्याच्यातून जास्त इन्कम जनरेशन होत नाही. परंतु त्याला एक साईड म्हणून जर बघितलं तर गोव्यामध्ये सर्वात जास्त तुटवडा असतो तो भाजीपालावर्गीय पिकांचा. जर बघितलं तिथलं डेली कन्झम्पशन जर बघितलं प्रत्येक माणसाचं तर खूप आहे, त्या तुलनेत तिथं पिकत नाही. तर आपण जर हा मुद्दा घेतला की भाजीपाला पिकवणी संदर्भात, तर पावसाच्या सुरुवातीला म्हणजे मे महिन्याच्या शेवटी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा लोकांनी मॅक्झिममली भाजीपाला पिकाकडे जर वळलं आणि त्यामध्ये आपण ड्रीप इरिगेशनसारख्या मल्चिंग पेपरचा किंवा स्प्रिंकलर इरिगेशनचा जर वापर केला तर कमीत कमी पाण्यावर आपली जास्तीत जास्त शेती पाण्याखाली येऊ शकते. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर किनारपट्टी भागामध्ये, फक्त किनारपट्टी भागात बरं का, पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात भेंडीसारखी पिकं, कारलेवर्गीय पिकं, दोडकेवर्गीय पिकं असतील, किंवा त्यासोबत आपण जर बघितलं तर जे उंच सकल भाग आहे त्या भागामध्ये टोमॅटोवर्गीय पिकं हे असतात. ह्या भाजीपाला पिकामधून आपल्याला जर बघितलं तर एक दिवसापासून ते 45 दिवसापर्यंत फ्लॉवरिंग वगैरे होते आणि तिथून पुढे उत्पन्न यायला सुरुवात होतं. तर 45 दिवसानंतर आपल्याला उत्पन्न सुरू होत असेल तर त्या तुलनेत भात हा 4 महिन्याचं पीक आहे. तर 4 महिन्यामध्ये आपण जवळपास 2 ते 3 भाजीपालावर्गीय पिकाची काढणी करू शकतो आणि त्यातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न ही 100% भेटेल. परंतु त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे पावसाळ्यामध्ये गवतवर्गीयचा. तर गवताला जर आपल्याला टाळायचं असेल तर त्यामध्ये काही हर्बिसाइड्स आहेत जे की आपण सिलेक्टिव्ह पिकासाठी तयार केलेले असतात. तर त्या पिकामध्ये भेंडीमध्ये भेंडीचा हर्बिसाइड आहे, टोमॅटोमध्ये टोमॅटोचा आहे, कारल्यामध्ये कारल्याचा. ह्या हर्बिसाइडचा वापर करून, स्प्रिंकलरचा वापर करून किंवा ड्रिपचा वापर करून आणि विथ मल्चिंगचा वापर करून जर शेती केली तर ती शेती आपल्याला नेहमीच फायद्याची ठरू शकते असं आमच्या प्रयोगातून सिद्ध झालं आहे. आम्ही बऱ्याच वर्षापासून नावेलीम येथे ह्या पद्धतीने शेती करतो आहे. थँक्यू. नमस्कार. म्हणून आम्ही पळयतात की पावसान खूब उशीर केल्लो आसा, पावस फुडें येतलो काय ना हेजेरो प्रश्न आसा. आजच्या घडयेक पावस जो पडटा त्या पावसाचो जर आमी विचार केलो जाल्यार आमी जे पारंपारीक शेती करतात, जे पारंपारीक आमी भात शेती करतात, ह्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जावपाची 100% शाश्वती आसा. आनी हाजे वयल्यान आमी भात शेती ना जाल्यार आमी कितें करूं शकता. जे प्रामुख्यान हांव एज अ फार्मर म्हणून जर म्हजें सबमिशन आसा की भात शेती तेन्ना हांवें ठरल्या की करप ना, कारण कित्याक भात शेती ही 100% परवडना. पूण हांवें कितें केलें, हो म्हजो प्लॉट आसा, ह्या प्लॉटाचेर हांवें ह्या प्लॉटाक फूल भात शेती लायतालो. त्या जाग्यार हांवें जे कॅटल फीड आसा, जो फॉडर आसा, त्या फॉडराचे म्हणजे बाजरी जी आहे त्या बाजरीचे हांवें प्लांटेशन करपाचें केलां. आता आनी दुसरो एक प्लॉट फाटल्यान आसा तो आमी भेंडीचे प्लांटेशन केलां. तितूंतल्यान आमकां इनकम सोर्स जो आसा, इनकम सोर्स जो आसा तो ह्या जे आमी प्रोडक्शन घेतलां बाजरीचे, त्या बाजरीचे प्रोडक्शन आमी आतां खणपाक आमी 2000 म्हणले, एक बियांक 4000 म्हणले, जसो 5 ते 6000 भितर आमचो सगळो खर्च जालो. आनी हे जेन्ना हार्वेस्ट जर वेवस्थीत ग्रोथ जालो जाल्यार हेका मार्केटूय आसता, हे कट केले आनी डेरी फार्मरांक जर दिलो जाल्यार सदांचो म्हजो इनकम जावपाचो 100% चान्सीस आसा. आनी नेक्स्ट जो आसा हांवें वयर भेंडीचे प्लांटेशन केलां, भेंडी म्हाजी वेवस्थीत जावपाची, म्हणजे एक एकरीक हांवें भेंडी केल्या, ती भेंडीचें प्लांटेशन केल्या नंतर तेजें हार्वेस्टींग जाल्या नंतर म्हाका थंय इनकम येवपाची 100% म्हाका एक आशा आसा. म्हणून पारंपारीक भात शेती हो अडचणीचो जरी विशय आसलो जाल्यार त्या अडचणीचेर मात करप हे आयचे घडये काळाची गरज आसा. कारण निसर्ग कसो चलता हे मनशाच्या हातीन ना, पूण निसर्गा प्रमाणे मनशांनी थोडोफार एक बदलप ही काळाची गरज आसा.